आजच्या स्पर्धेच्या काळात स्वतःशी स्पर्धा असावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांचे प्रतिपादन. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 7वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार संग्राम थोपटे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर खासदार हेमंत पाटील यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्या अंतर्गत आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून सुरत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया, आदर्श कुलगुरू म्हणून डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन जे पवार, आदर्श प्राचार्य म्हणून एम एस काकडे कॉलेज सोमेश्वर नगरचे प्राचार्य डॉक्टर देवीदास वायदंडे आणि बीएमसीसी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आपलं जे वाटचाल आहे ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे आहे आणि मला असं वाटतं की ही जी नवीन पिढी आहे ती त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची एक मला वाटतं ते त्याला विटनेस असेल आणि याच्यामध्ये जो आमूलाग्र बदल आपण घडवून आणणार आहोत त्याला अशा ज्या संस्था आहेत, मोठ्या संस्था आहेत, त्या त्याला चांगली चालना देतील असं मला वाटतं. की ज्यावेळेला आपल्याला यश येतो त्यावेळेला आपण आय एम डन ऑर आय एम सॅटिस्फाईड ओके ह्या भावनेने त्याच्याकडे बघतो. किंवा काही जण म्हणतात की मला अजून काहीतरी करायचं आहे, पुढे जायचं आहे, आणि त्याला मी ग्रोथ माइंडसेट म्हणतो. आणि ज्यावेळेला आपण ग्रोथ माइंडसेट घेऊन पुढे जातो त्यावेळेला आपण आपली स्वतःची प्रगती करतो, त्यामध्ये आपल्या देशाची प्रगती होते. तर याच्यामध्ये आपण आपलं गोल, एम आणि ध्येय हे ठरवतो आणि ती संधी घेऊन आपण पुढे जात असतो. आणि त्यासाठी तुम्हाला सेल्फ कंट्रोल करून डोक्यात आपलं यश न जाता पुढे कंटिन्यू करायचं असतं आणि त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील असतो. कुठली शैक्षणिक संस्था ही तुम्हाला ज्यावेळेला शिक्षण देत असतं तर पुस्तकी नॉलेज देत नसून तुमची जीवनाची कम्प्लीट घडवणूक कशी होईल ती त्याकडे बघितलं जातं. आणि मला वाटतं ही जी संस्था आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ओके त्याकडे खूप बारकाईने लक्ष देते आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो बदल घातलेला येऊ घातलेला त्याच्यामध्ये मला वाटतं कॅरेक्टर बिल्डिंगवर एक वेगळ्या पद्धतीने मला वाटतं सगळ्या इन्स्टिट्यूटने बघायला पाहिजे. म्हणून आज आपण त्या ठिकाणी 8 सप्टेंबरला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आपण हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्य आणि आदर्श संस्थाचालक पुरस्कार हा आपण त्या ठिकाणी चालू केला. आणि आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना, गुरुंना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी विविध पाहुणे आपल्याकडे आले, त्यांचं मनोगत, तुमच्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा आहे त्या त्यांनी सांगितल्या. उच्च तंत्र शिक्षण विभागानं मध्यंतरी पीपी असेल वेगवेगळ्या मॉडेल्स त्या ठिकाणी तयार केलेत, परंतु त्याचा प्रसार आणि प्रचार अद्यापपर्यंत फार ठिकाणी झालेला नाही. आता डीम्ड युनिव्हर्सिटीची संकल्पना आहे, त्यामध्ये प्रत्येक विद्यापीठ आपलं अभिमत विद्यापीठ करण्याच्या नादामध्ये मूडमध्ये आहे, परंतु ज्याचा दर्जा आणि शिक्षणाची चांगली क्वालिटी ज्याच्याकडे आहे अशीच अभिमत विद्यापीठ भविष्य काळामध्ये त्याचा ठसा या शैक्षणिक क्षेत्रात उमटवतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी पवारसाहेब आलेत. खरं तर डी वाय पाटील एक मोठी एज्युकेशन हब आहे या पुणे शहराला किंवा पुणे तालुक जिल्ह्याला म्हटलं तर एक मोठं एज्युकेशन हब म्हणून अलीकडच्या काळामध्ये पाहिलं जातं आहे. मी मध्यंतरी लातूरला गेलो होतो, तिथं क्लासेसचं हब म्हणून त्या लातूरला मानलं जातं आहे. अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत भारत देशामधली, परंतु पुणे म्हटलं तर तिथं काय उणे, त्याच परिस्थितीमध्ये शिक्षणाची एक चांगली दालनं या पुण्यामध्ये उपलब्ध झाली त्याचं मनापासूनचं समाधान मला वाटतं.